उजनीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाला स्मार्ट सिटीकडून प्राधान्य राहील असं मनोगत कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता यांनी व्यक्त केलं. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरात विविध प्रकल्प सुरू आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या उजनी येथून दुहेरी जलवाहिनीच्या कामासाठी आता स्मार्ट सिटीकडून अधिक प्राधान्य असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी यापुढे नवीन मक्तेदाराकडून काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी प्राधिकरणाचे चेअरमन असीम गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मला वाटते की टेक्निकली डिझाईन पूर्णपणे फायनल झालेली आहे. आता नवीन टेंडरची सगळी प्रक्रिया करावी लागेल. सर्वसाधारणपणे आता आमच्या बोर्डपर्यंत निर्णय झाला, पण फायनली ही ऑल मतलब ते पण एक पार्टनर आहे, त्यांना पण आमची आता नोटीस जातील, त्याच्या उत्तरमध्ये बघू की ते काय करतात. पण सर्वसाधारणपणे ते सध्या जर त्यांनी पूर्णपणे आमची हे मानलं नाही तर ते कॅन्सलच करावं लागेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही नवीन टेंडर करण्याची प्रक्रिया करत आहे. आमचा पूर्ण प्रयत्न असा राहील की मार्च अखेरपर्यंत आम्ही नवीन गायला आणू. कारण आपला जो तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही शायद गेले पण असेल जॅकले, जिथे काम चालू होते ते आता पाणी भरलेलं आहे. तर अशी एक अपेक्षा आहे की शायद ते मिड फरवरीच्या नंतर पाण्याचे स्तर तिथे कमी होतील आणि काम करता येईल. स्मार्ट सिटी प्राधिकरणाची 27वी सर्वसाधारण सभा नियोजन भवन येथे चेअरमन गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीश बैचल, स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील, संचालक नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेत गुप्ता यांनी काही सूचना केल्या.